आता घेऊयात दिवसभरातील अपघाता संदर्भातल्या घडामोडींचा आढावा. नवी मुंबईच्या तुर्भे मायडीसीत भीषण आग लागली आहे. मोडेको प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कंपनीत स्फोट झाला आणि ही आग लागली आहे. पण ही आग काही शमण्याचं नाव घेत नाहीये. रासायनिक साठ्याला आग लागत असल्यामुळे सतत स्फोटाचे आवाज येत आहेत. यातच एका स्फोटामुळे कंपनीचं छत उडालंय. पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी यांचे डोळे सुद्धा सुरसुरू लागले आहे आणि रसायनाचा वास आता परिसरात पसरू लागलाय. आग 2 तासात विझण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. दरम्यान या परिसराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप घाणगे पाटील यांनी. तुर्भे एमआयडीसीतील मोडकसो या कंपनीला 4 वाजता आग लागली आहे. ही पूर्णपणे रासायनिक कंपनी असून या कंपनीमध्ये लागलेल्या आगीमुळे 7 ते 8 कामगार जखमी झाले आहेत. साधारण किरकोळ दुखापती असून त्यांच्या हातापायावर आग लागल्याचे चिन्ह दिसत आहे. आपण पाहत आहात 1 तासाभरात फायर ब्रिगेड अग्निशमनचे कर्मचारी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. आग विझण्याची कोणतीही चिन्ह दिसत असून बाजूच्या एका कंपनीला आग लागली आहे. साधारण अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलीस देखील बघ्यांची गर्दी आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. आगीचं स्वरूप आकाशात दिसताना आगीचे लोट पाहता व आगीची तीव्रता पाहता किमान अजून 2 ते 3 तास आग चालण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आगीमध्ये स्फोटाचे वारंवार आवाज येत असून या स्फोटाचे आवाज जुईनगर सांडपाड्यापर्यंत जात असून तेथील जनता भयभीत झाली आहे. ही रासायनिक कंपनी लागली आग पाहता सर्व तुर्भे एमआयडीसी सांडपाडा जुईनगर नेहरू परिसरात जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साधारण चालणाऱ्या रासायनिक कंपनीच्या आगीमुळे जनजीवन भयभीत झाले असून सर्व पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी केली पाहावयास मिळत आहे. संदीप खांडगे पाटील, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.